मुद्दे तर खूपच आहेत. मुद्दे एकतर बेरोजगारीचा प्रश्न तर खूप मोठ्या प्रकर्षाने वाढलेली महागाई ही सुद्धा तेवढीच आहे. शेतकरी बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे. सातत्याने फ्युएलचे किमती वाढत चाललेल्या आहेत. आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर 5-10 रुपये कमी केले, निवडणुका झाल्या की डायरेक्ट 25 रुपयाची वाढ होणार आहे. त्यानंतर व्यापारी जीएसटीच्या ह्या किचकटच्यामध्ये व्यापारी एवढा अडकला गेलेला आहे. अनेक व्यापारी जीएसटीच्या ह्या जाचाला कंटाळून व्यापार त्यांनी आपला बंद केलेला आहे. केवळ आणि केवळ गुजरातमधून जवळजवळ 4,500 उद्योजक हे परदेशी गुजरात सोडून परदेशी गेलेले आहेत. विकासात्मक कामं करायला 100% जरी यशस्वी झालो नसलो तरी लोकसंपर्क आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने संसदेमध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी सतर्क असला पाहिजे, जागृत असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे, ही जी काही प्राथमिक जे निकष आहेत लोकप्रतिनिधीचे संसदपटूचे ते पार पाडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असं माझं स्वतःचं मत आहे. महाविकास आघाडी जी आहे, इंडिया आघाडी, ही 35 पेक्षा जास्त जागा खासदारकीच्या निवडून आणेल. सध्या देशामध्ये चाललेली हुकुमशाहीची पद्धत आहे. संविधान पूर्णपणे मोडतोड करायची संविधानाची आणि स्वतःचा मनमानी कारभार करायचा जो प्रयत्न ज्या पद्धतीने केला जातोय, निवडणूक आयोगाचा जो अध्यक्ष असतो त्याच्या निवडीकरता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या आजपर्यंत तिथे निवड समितीमध्ये तरतूद होती. ह्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना उडवलं आणि आपल्या मर्जीतल्या एका मंत्र्याची तिथे नियुक्ती करायचं ठरवलं. यापेक्षा दुसरं काय असू शकतं? ईव्हीएम हे केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांना मॅन्युप्युलेट करून देणारं एकमेव ते साधन आहे आणि ह्या ईव्हीएमवर देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्व तज्ज्ञ लोकांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे ईव्हीएम व्यतिरिक्त निवडणूक घेणं हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं ते धोतक ठरेल. अत्यंत भ्रष्टाचारी आणि टक्केवारीवर चालणारं हे सरकार आहे आणि खुनसीपणाने विरोधकांच्या नेत्यांना त्रास देणं, पोलिसी यंत्रणेचा अतिदुरुपयोग करणं आणि विरोधकांच्या किंवा शिवसेनेसारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं या पलीकडे ते काही करत नाही. रत्नागिरीचा विकास तर आता डावसवरून किती खोके आणले ते अजून कळत नाहीयेत. फक्त डावस अगदी उद्यमी पण सांगणारच आहे, हिंमत असेल तर डावसचा झालेला खराखुरा करार उद्योगमंत्री महोदयाने दाखवून द्यावा, मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावा. आपलेच पैदे नेऊन तिथे ठेवले आणि त्यांच्या माध्यमातून करार केल्याचं दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्राला आणि रत्नागिरीला काहीच मिळालेलं नाही. फक्त 6 महिन्यापूर्वी ज्या रस्त्यावर 60-70 कोटी रुपये खर्च झाले त्याच रस्त्यावर पण 250 कोटी का टाकायचे आणि ओरबाडून घ्यायचं हा सध्या रत्नागिरीचा विकासाचा मूळ उद्देश आहे. मी पालकमंत्र्यांच्या कामामध्ये आम्ही नाही समाधानी, अजिबात समाधानी नाहीये. एक निपक्ष वृत्तीने काम करण्याची आवश्यकता असते, त्यापेक्षा पक्षीय दृष्टिकोन ठेवून काम करण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने खूप वाढलेली आहे. हौशे गौशे प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि सध्या पैशाचा माज आलेले जे काही राजकारणी आहेत त्या पैशाच्या मस्तीमध्ये स्वतःच्या पक्षाची वाढ करण्यापेक्षा इतर पक्षातले काही जणांना भाडत पैशाच्या जोरावर भाड्याने घ्यायचं अशा पद्धतीचं चाललेलं काम हे त्यांच्या हिताचं नाही ठरणार आहे. हो, पूर्ण वराड निघालंय राजा लांजापूरला, तसंच झालेलं आहे. ते कुटुंब निघालंय राजापूर लांजाला, एकमेव मतदारसंघ आणि स्वतःच्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये काहीच नाही, ढुंकूनही बघायचं नाही. आम्हाला काय दिवस रात्र त्यांची काय स्वप्न पडत नाहीये आणि टीका करायला त्यांच्यासारखं पोपटपंची करायला आम्हाला वेळ तरी कुठे आहे. नाही, माझा मुकाबला मी मला आजही सांगतो, इथे कोणत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देतील, हौशे गौशांना ते उमेदवारी देतील असं मला मुळीच वाटत नाही. कोणी येऊ, हौशे गौशे येऊ अथवा भारतीय जनता पक्ष येऊ, आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिंकून येणार म्हणजे येणार. राम मंदिराचा पॉलिटिकल इव्हेंट करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने दुर्दैवाने केलेला आहे पण लोकांना आता ते कळून चुकलेलं आहे. 4 शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने
त्यांच्या ह्या राजकीय दुष्प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता सर्व स्पष्ट झालेलं आहे. केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी राम मंदिराचं घाईघाईने तिथे रामलल्लाची स्थापना करणं आणि त्यानंतर राजकीय स्वार्थासाठी प्रभू रामचंद्राचा वापर करून घेणं यासाठी हे कसं चाललंय हे आता लोकांच्या लक्षात येऊ घातलेलं आहे. मला जर प्रामाणिकपणे विचारलात तर सकल मराठा हा जो शब्द आहे किंवा सरसकट मराठा ह्या समाजाला काही मिळालेलं नाहीये. एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला गंडवलंय, फसवलंय आणि त्यांच्या त्या कपट कारस्थानामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील कदाचित त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे फसले गेलेले आहेत असं तर सर्व मराठा समाजाला वाटते. केवळ आणि केवळ निवडणुकीच्या तोंडावर केलेली फसवाफसवी आहे. ते जे काही राजपत्र काढलेलं आहे ते मी वाचलंय, त्याच्यावर 15 तारीखपर्यंत सजेशन ऑब्जेक्शन येणार आहेत आणि ह्या सजेशन ऑब्जेक्शनवर पुढचं सगळे सोयरे अवलंबून राहणार आहेत. तर ह्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये साहजिकच आहे, ऑब्जेक्शनची संख्या जर जास्त वाढली आणि त्याला जर कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर ह्या सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला जी आर कितपत टिकेल ह्याबद्दल शंका आहे. पण आमचं सुरुवातीपासून आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्येच कायदा पारित करायचा आणि ओबीसी आणि इतर कुणबी ह्या कोणत्याही समाजाला सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता ह्या मराठा समाजाला आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी संसदेमध्ये कायदा करणं हा त्याच्यावरचा 100% उपाय. महाराष्ट्रातला मतदार तर सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि ह्या गद्दार लोकांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेला आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचं काम केलं, ज्या पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्याचं काम केलं आणि स्वतःचा पक्ष स्वार्थ बघितलेला आहे, भ्रष्टाचारांना एकीकडे पाठीशी घालायचं आणि दुसऱ्या पक्षाची फोडाफोड करायची ह्या वृत्तीला महाराष्ट्रातली जनता विटलेली आहे. त्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ती तत्पर आहे.